कल्याण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोबी गाजर कटलेट. त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघून घेऊयात. गाजर, उकडलेले बटाटे, उकडलेले मटर, सिमला मिर्च, कोबी, मिरचीची पेस्ट, आले लसूण पेस्ट, बीन्स आणि चिरलेला कांदा. आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. आता आपण बटाटे ह्याच्यामध्ये स्मॅश करून घेऊयात. आता ह्यामध्ये उकडलेला मटार घालून घेऊयात. आपण ह्यामध्ये चिरलेली सिमला मिर्च, उकडलेले बीन्स, कोबी, मिक्सरला बारीक केलेली मिरची, चिरलेला कांदा आणि आले लसूण पेस्ट घालून घेणार आहोत. आता आपण या सर्व गोष्टी मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा धनेपूर, 1 चमचा गरम मसाला, 1/4 चमचा मीठ. आणि आपण आता ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर आणि थोडीस ब्रेड क्रम्स घालून घेणार आहोत. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याचे कटलेट्स बनवून घेऊयात. तुम्हाला हवे तसे आकाराचे तुम्ही या कटलेट्स बनवून घेऊ शकता. हे बघा, आता आपले तयार झालेले आहे. आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे. आपले सर्व कटलेट्स तयार झालेले आहेत. आपण त्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घेणार आहोत आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेणार आहोत. आता मी असं सर्व करून घेते. आता आपण ह्याला 10 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहोत. आता आपण या टिक्क्या फ्रीजमधनं काढलेले आहेत आणि आपण इथे तुम्ही पाहू शकता तेल तापत ठेवलेले आहे. आता आपण त्यामध्ये टिक्क्या तळून घेणार आहोत. आता आपण ही टिक्की तळून घेऊयात. आपण ही टिक्की दोन्ही साईडनी तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली टिक्की तयार झालेली आहे. आता आपण त्याचं तेल काढून त्याला बाहेर काढून घेऊयात. अशा मी आणखी टिक्के बनवते. तुम्ही पाहू शकता बघा आपल्या टिक्के किती करंची झालेले आहेत. तुम्ही याच्या सॉससोबत खाऊ शकता. तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.